महाराष्ट्र में जब महाविकास अघाड़ी की सरकार थी तो नेता प्रतिपक्ष देवेंद्र फडणवीस ने किसानों को 12 घंटे बिजली देने की मांग की थी। इसके लिए बड़ा आंदोलन भी किया गया था, लेकिन सत्ता में आने के बाद देवेंद्र फडणवीस खुद राज्य के उप मुख्यमंत्री, ऊर्जा मंत्री और नागपुर जिले के पालक मंत्री भी है, लेकिन फिर भी नागपुर में किसानों को मात्र 4 घंटे ही बिजली मिल पा रही है। रबी की फसलों को अभी पानी की जरूरत है और अगर किसानों को बिजली नहीं मिली तो रबी की फसलें नहीं होगी। किसान इन दिनों बड़ी समस्या से जूझ रहे हैं, इसलिए आज मन से नागपुर जिला अध्यक्ष आदित्य दुर्गकर के नेतृत्व में किसानों को 12 घंटे बिजली देने के लिए आंदोलन शुरू किया गया है। साथ ही मांग पूरी ना होने पर मन से इस टाइम में आंदोलन करने की चेतावनी दी गई है। महाराष्ट्रात यापूर्वी जेव्हा सरकार महाविकास आघाडीचं होतं तेव्हा या राज्याचे जे आता उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री आहे नागपूर जिल्ह्याचे आणि विद्युत मंत्री सुद्धा या देश राज्याचे ते आहेत देवेंद्र फडणवीस साहेब यांनी शेतकऱ्यांना 12 तास वीज द्या म्हणून विरोधी पक्षात असताना हाहाकार मचवला होता। आता ते स्वतःच विद्युत मंत्री आहे, विद्युत मंत्र्यांनी शेतकऱ्यांना 12 तास वीज देणार अशी घोषणा हिवाळी अधिवेशनात केली होती। असे असताना घोषणा केल्यानंतर त्यांनी आता आपला त्यांनी बयान पलटवला की 8 तासच्या ऐवजी 4 तास देऊ। शेतकऱ्यांना सोन्यासारखी पिकं, रबी पिकं जी आहेत ती आता शेतात उभी आहे, असं असताना त्याच्यावेळेस असा निर्णय बदलवणे हा शेतकऱ्यांच्या कुठेतरी जीवलंगास येईल। शेतकऱ्यांनी वारंवार आपली पिके ओला दुष्काळात गमावलेली आहे, पीक विमा मिळत नाही आहे आणि आज त्यांची कुठेतरी आशा म्हणून जी पिकं उभी आहेत ती त्यांच्या हातावर यायला तयार आहेत, अशा वेळेला त्यांची वीज कापणे हा एक अन्यायकारक निर्णय असेल। ज्या महाराष्ट्र राज्यात राजा शिवछत्रपती यांनी शेतकऱ्याच्या देठालाही हात लागता कामा नये अशी घोषणा त्यांनी आपल्या स्वराज्यात केली आणि आताचं शासन शेतकऱ्यांच्या उभी पिकं उद्ध्वस्त करण्याला लागलेली आहे, त्याच्या विरोधात आज महावितरणचे मुख्य अभियंता जे नागपूर परिमंडळ आम्ही त्यांना विनंती केली की शेतकऱ्यांचं कुठलंही स्थगित असलेलं बिल अशी पंप सध्या कापण्यात येऊ नये, त्यांना मुदत वाढ द्यावी। NBCN न्यूज के लिए राजकुमार मोहोळ के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।